रामकृष्ण। अमृतसर एडवोकेट रोहित कुमार, ॲडवोकेट रोहित कुमार यांनी अमृतसरवरून म्हणजे पंजाबवरून ही ऑर्डर दिलेली आहे आणि हा ही जी पुढी आम्ही बनवली इथे डग्याची पुढी, ही पुढी बरोबर 9 ची बनवली। हां हां, 9 9 चं माप केलेलं आहे, 9 चा डग्या एकदम 64 ची पुढी केली आणि त्याला खूपसूरत दिसण्यासाठी ह्याला अशी पट्टी टाकली, लेदरची पट्टी टाकली आणि एकदम बाह्या अगदी एकदम गलगलीत करू शकतो। त्याचबरोबर ही बरोबर 6 इंचाची पुढी आहे। हा काळी 3 ला वाजतो, काळी 4 ला वाजतो आणि हायपिच काळी 5 ला सुद्धा हा तबला उत्तम वाजतो। ही पुढी इथे शिवलेली आहे, शिवून ह्याला खूपसूरत अगदी देखणं दिसावं, चांगलं दिसावं याकरता ह्याला लेदरची पट्टी टाकली आणि उत्कृष्ट अशी पुढी ही बनवलेली आहे आणि ह्याचा टोन वगैरे करून आता हे ॲडवोकेट रोहित कुमार अमृतसर हे आणा, इथून आता हे पार्सल पाठवायचं आहे। तर हे असं उत्कृष्ट प्रकारचं काम हे झालेलं आहे आणि आता हे इथून आम्ही पाठवून टाकू आणि त्यासाठी कसं की आपल्याकडं थोडं वेळाचीच सगळं गोंधळ आहे। वेळ म्हणजे काय, हे वाजलं नाही का नाही तर हे आम्ही ठेवत नाही, हे जर पुढे आमच्या मनपसंती जर वाजलं नाही का नाही तर सरळ पुढे रिजेक्ट करतो। मग ते लोकांना काय वाटतं की हा दंबवतो का काय, पण तसं दंबवायचा किंवा मुळीत कस्टमर कसं की गिराक हे आमचं दैवत आहे, त्यामुळं कसं की आम्ही दंबवा बिंबवायचा काय प्रयत्न करत नाही, पण ते होत नाही लवकर, आलं का लक्षात। आणि ते मनासारखं वाजल्याशिवाय इथून ते डिचार्ज होत नाही, त्यासाठी काही लोकांचा काहीतरी गैरसमज असेल की बाबा जनार्दनं वेळेत द्यावं असं काही असेल, पण वेळेत द्यायचा मी काटोकाट मी प्रयत्न करतो नाही असं नाही, पण शेवटला हे लेदर आहे, लास्ट मुमेंटला ते काय वाजल किंवा नाही ह्याची काही गॅरंटी नसते आणि त्यातनं 99% आम्ही उभा करतो, 99%, पण जो 1% आहे ना तो शेवटला त्याच्या हातात आहे, या निसर्गाच्या हातात आहे। निसर्गाचं जर क्लायमेट जर उष्णता कडक झाली ना तर लेदरचं ट्रेनिंग वगैरे चांगलं होतं, त्यामुळं काही लोकांचं ह्या 4 महिन्यामध्ये जरासं मागं पुढं झालं, त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो। आणि कसं आहे की काम चांगलं करावं आणि वारकरी संप्रदायाचं मुळात नुकसान होऊ नये ही माझी इच्छा आहे, हां तर ते तुम्ही जरासं सांभाळून घ्या। आणि ही अशी पुढी बनवून पाठवलेली आहे आणि परफेक्ट माप कुणाचं असेल 7.5-7.5 तर त्यांनी मापं द्यावी आणि कसं त्याला थोडंसं, हां त्याला थोडंसं शुगर असावी, म्हणजे काय की घाई गडबडीत मला बनवून दे असं असू नये, हां शुगर असावी आणि काम चांगलं करून द्यायचा प्रयत्न मी करतो, नाही जेवढं काटाकूट मला होईल तेवढं मी प्रयत्न करतो। रामकृष्ण सगळ्यांना दसरा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, कृष्णामुजी मेकस्तर्फे आमच्या पुरा परिवारातर्फे सगळ्या माझ्या असंख्य माझ्या काय संगीतप्रेमी लोकांना माझ्या अतिशय अतिशय हार्दिक हार्दिक शुभेच्छा, नमस्कार।